नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार. संपूर्ण जगभर कोरोनाचा थैमान आहे. भारताच्या पंतप्रधानांनी देश लॉकडाऊन केलेला आहे. महाराष्ट्रात त्याची कडक अंमलबजावणी चालू आहे. या कोरोनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कारखाने बंद आहेत, बाजारपेठा बंद केल्या. ज्या ठिकाणी प्रादुर्भाव वाढला तो भाग परिसर सील केलेला आहे. अनेक ठिकाणी कर्फ्यू चालू केलेला आहे. संचारबंदी आहे, 144 कलम आहे. शासन युद्ध पातळीवर त्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करते. सर्वसामान्य जनतेच्या हितासाठीच पंतप्रधानांनी सांगितलंय, नागरिकांनी कुटुंबातच राहा, घरातच राहा, बाहेर पडू नका, अत्यावश्यक सेवा चालू आहेत. या सर्वांचा परिणाम समाजावर फार मोठा झालेला आहे. अर्थव्यवस्था बिघडलेली आहे, रोजगार गेलेला आहे, ज्यांचा हातापोट आहे त्यांना अन्नधान्याचा प्रश्न निर्माण झालाय. अत्यावश्यक सेवा असतील, बँकिंग व्यवस्था असेल, त्यामध्ये बऱ्याच अडचणी निर्माण झालेल्या आहेत. अशा प्रकारे समाजामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले. आपण सासवड येथील तरुण तडफदार कार्यकर्ते बाळासाहेब मिटकर यांच्या निवासस्थानी आलेला एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची या महाराष्ट्रात ओळख आहे. वडार समाजाचे या राज्याचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. युवक अध्यक्ष म्हणून देखील अतिशय प्रभावीपणे त्यांनी काम केलं. राज्यात आणि केंद्रात सर्वपक्षीय नेत्यांचे व्यक्तिगत त्यांचे अतिशय चांगले संबंध आहे. सासवड परिसरामध्ये समाजाला बरोबर घेऊन अनेक समाजोपयोगी कार्यक्रम ते सातत्याने राबवत असतात. बाळासाहेब नमस्कार. आता या देशभर कोरोनाने थैमान घातलंय, सरकारनं लॉकडाऊन केलेलं आहे. कोरोनाविषयी तुम्हाला काय वाटतं? लॉकडाऊनमुळं तुमच्या समाजाच्या नागरिकांच्यावर, रोजगारावर काय परिणाम झाला? कोरोना या महाभयंकर अशा रोगामुळं संपूर्ण देशात लॉकडाऊन झाले, महाराष्ट्रात लॉकडाऊन झाले. महाराष्ट्रात लॉकडाऊन झाल्यामुळं महाराष्ट्रातला आमचा हा समाज रोज रोटी म्हणजे दिवसभर कष्ट करायचं आणि संध्याकाळी चूल पेटवायचे. तर ते चूल पेटवायचेच बंद झाले. एक झोपडीवाजात कुटुंबात राहतात, एका खोलीमध्ये 7-8 लोक राहतात. तर या सगळ्या शासनाच्या खिचकट नियमामध्ये ते शक्य होत नाही. आणि घराबाहेर न पडल्यामुळं काहींना रेशनिंग कार्ड नाहीत, खायला अन्न नाही, प्रचंड प्रमाणात उपासमार होत आहे या समाजाची. हे बघवत नाही. जिथून जिथून आम्हाला फोन येत आहेत, बाबा इथं आम्ही अडकलो, इथं अडकलोय, फोन करून त्या ठिकाणी आम्ही कार्यकर्त्यांना सांगतोय की बाबा तिथं आपल्या समाजाची लोक आहेत, त्यांना सोय करा. तर त्या पद्धतीने त्यांची सोय होती, परंतु काम बंद झाल्यामुळं, रोजीरोटी बंद झाल्यामुळं आज बाहेर पडता येत नाही. आज चिल्ली पिल्ली बारके बच्चे आहेत, त्यांना त्यांच्या खाण्याची गरजच पूर्ण करता येतं, बाकीचे तर काही होऊ शकत नाही. आज आमच्या पुण्यामध्ये काही महिन्यापूर्वी 20-25 कुटुंबांची घरं जळली. तर त्या कुटुंबातले लोकसुद्धा एका शाळेमध्ये आश्रयास आहेत. ह्या कोविडच्या महामारीच्या रोगाच्या ह्याच्यातच ते एका ठिकाणी आज 150-200 कुटुंब त्या ठिकाणी 150-200 लोक एका कुटुंबातली तिथं राहिलेली आहेत. त्यांची काळजी महापालिका आणि सामाजिक संस्था काय आहे त्यांच्या वतीनं वडार समाजातले कार्यकर्ते तिथं कार्य करतात. महाराष्ट्रामध्ये हा समाज खूप कष्टाळू आहे आणि कष्ट करून दिवसभर कष्ट केल्याशिवाय संध्याकाळी चूल पेटत नाही.
आज परिस्थिती आहे, रस्त्यावर सुद्धा पोलीस येऊन देत नाहीत, काम तर बाजूला राहिलं. जिथे जिथे ठेकेदारांचं काम आहे त्या ठेकेदारांनी अंग काढून घेतलं, या कुटुंबांना आहे असं उपाशी सोडलं, तर त्या ठिकाणी काही पोलीस काही सरकार मदत करून हा समाज आता आपला उपजीविकेचं साधन करत आहे. बाळासाहेबांची कन्या इथं आहे, काय नाव वाटत तुझं? जागृती महेश. काय करते तू? आता बी एम एस थर्ड इयर करते, थर्ड इयर ला खाते विद्यापीठ. अरे वा, गुड गुड. आता तुला कोरोना बाबत काय माहिती आहे? लोक तुमच्या कुटुंबामध्ये काळजी घेतात का? पप्पा तुझे, मम्मा मम्मी इथं घरातच आहेत का? तुझं काय मत आहे? कोरोना घरातले तर सगळे काळजी घेत आहेत, कारण मी स्वतः डॉक्टर म्हणजे शिकते, त्यामुळे मी त्यांना सांगते सगळं काही कसं व्यवस्थित करायचं. काय व्यवस्थित म्हणजे काय काय करायचं? काय काय घ्यायचं म्हणजे सेल्फ डिस्टन्सिंग असेल किंवा मास्क वापरणं असेल बाहेर जाताना. बरोबर. आता पंतप्रधानांनी सांगितलं त्या प्रकारे आपण घरातच राहायचं, ते अत्यावश्यक सामान आणायचं असेल तरच बाहेर. पप्पाच जात आहेत फक्त, बाकी घर बाकी कोणीच बाहेर पडत नाही. मी नाही, मम्मी नाही, कोणीच नाही. आणि घरात आजी आहे, त्यामुळे तिच्यापासून पण थोडा डिस्टन्सच मेंटेन करायचं. परत गरम पाणी वगैरे आयुर्वेदानुसार जनपद उद्वंस म्हणून एक चरकात सांगितलंय, तर त्यानुसार कोविडचं मी बघतेय, म्हणजे कोरोना व्हायरसला त्या याच्यानुसार बघते. तर त्यात सांगितलंय आपण जर चुकीचा दिनक्रम केला किंवा चुकीचा अधर्म केला तर त्यामुळे ते वाढत चाललंय. बरोबर. असं. आणि मॉडर्ननुसार बघितलं तर व्हायरस तो ड्रॉपलेट इन्फेक्शनमुळे होतोय, मग त्याच्यासाठी सेल्फ डिस्टन्सिंग हेच जास्त बेस्ट आहे. बरोबर. परत ठीक. तुमचं काय नाव? नमस्कार, मी प्रणव, प्रणव शिंदे. मी सध्या तळेगाव दाभाडेला जॉब लावतो. आता या बाळासाहेबांचं तुमचं काय नाते? बाळासाहेब मा ते मामा आहेत माझे. सख्य मामा? सख्य मामा, मी त्यांचं बातचं. तर या लॉकडाऊन मुळे शिक्षण काय? माझं शिक्षण बी मेकॅनिकल झालेलं आहे. पहिल्यापासून मी मामांकडेच राहिले, लहानपणापासून इथंच माझं शिक्षण झाले, सासवड मध्ये पूर्ण शिक्षण. इंजिनिअर कुठे झालं? इंजिनिअरिंग पुण्यात केले. कुठल्या साईडचे? मेकॅनिकल. मेकॅनिकल. आता काय करता तुम्ही? आता जॉब करतोय सध्या मी, पण आता लॉकडाऊन मुळे घरीच आलेलो आहे. सगळं लॉकडाऊन असल्यामुळे मला माझी सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी पण घरातच राहा, घरीच राहा, बाहेर पडू नका. अनावश्यक गोष्टीसाठी बाहेर पडणं स्वतःलाही धोका आहे आणि तुमच्यामुळे दुसऱ्यांना, इतर जणांना, 10 जणांना पण तुम्ही धोका निर्माण करताय. त्यामुळे घरात राहणं हे सगळ्यांसाठी चांगलं आहे. त्याचप्रमाणे ज्यांना बाहेर पडता येत नाही की ज्यांचं हातावर पोट आहे, आता मामांनी सांगितल्याप्रमाणे, तर त्यांच्या खाण्यापिण्याचे खूप हे झालेले, हाल झालेले, तर त्यांच्यासाठी आपण थोडंफार काही करू शकलो तर तरुण पिढीला माझी विनंती आहे की त्यांनी पुढे येऊन थोडं त्यांना मदत करावी, आपल्याकडून जी जमेल. बाळासाहेब हा वडार समाज आम्ही पूर्वीपासून पाहतो आहे, अतिशय कष्टकरी आहे. परंतु आता याची जी शासकीय जी मदत मिळते किंवा शासकीय नोकऱ्यामध्ये जो कोठा आहे, प्रवेशामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये जो कोठा आहे, तर महाराष्ट्रात, इतर राज्यात आणि देशभर कशा प्रकारचं रिझर्वेशन तुम्हाला मिळालेलं आहे आणि प्रत्यक्ष तुमच्या मागण्या काय? आम्ही देशामध्ये आहोत, विखुरलेले आहोत प्रत्येक देशात. 20 संघराज्यांपैकी 3 संघराज्यामध्ये आम्ही DNT मध्ये आहोत. 2 संघराज्यांमध्ये म्हणजे काय मिळतं? काय नाही, भटके मुक्त मध्ये आहोत आणि 2 संघराज्यामध्ये OBC मध्ये आहोत आणि 13 संघराज्यामध्ये आम्ही SC ST मध्ये आहोत. जिथे SC ST मध्ये आहोत, उदाहरण कर्नाटक असेल, आंध्र असेल, गुजरात असेल, त्या ठिकाणी आमचा समाज खूप सुधारला. आरक्षण आहे, आरक्षणामुळे संधी मिळाली. पण महाराष्ट्रामध्ये आम्ही 47 जातीमध्ये आहोत. आमच्या या भटके मुक्तमध्ये 47 जाती असतात, त्यांना फक्त 3% आरक्षण. त्याच्यामध्ये आमचा प्रवास हा खूप खडतर आहे. समाजात एक तर शिक्षण कमी आहे, ते शिक्षण कमी असल्याने 11वी 12वी पोरं शिकतो आणि नंतर काहीतरी रोजंदारीला लागतो, तो पुढं उच्च शिक्षणात जात नाही. गेलं तरी आम्हाला त्या ठिकाणी ते आरक्षण मिळत नाही. आज देशाचे म्हणजे संविधान आहे, त्या संविधानामध्ये आम्हाला कुठंच संविधानिक दर्जा मिळालेला नाही. आज या भटके आहोत, आम्हाला कुठे गेलं तरी आम्हाला महसुली पुरावे मागतात, महसुली पुरावे आमच्याकडे नाही. 61 दाखला मागतात, 61 पुरावा मागतात तुम्हाला जातीचा दाखला देण्याकरता, तर तो 61 पुरावा आमच्याकडे उपलब्धच नाही, कारण आम्ही बाहेर, गावाच्या बाहेर, गाव कसं बाहेर आहोत, आम्ही आहोत
पारं टाकायची, त्या ठिकाणी जर मुलाचा जन्म झाला, तो मुलाचा जन्म झाला तर एक 8-10 दिवस राहायची, तिथून निघून जायची. त्यामुळे तिथं कुठं नोंदी नाही. त्यामुळे त्या नोंदी नसल्यामुळं आज आमच्या मुलांना, त्यांच्या म्हणजे आता भावी पिढीला दाखले मिळायला खूप अडचणी आहे. आज महाराष्ट्रामध्ये 61 पुरावा मागतात, 61 पुरावा आमच्याकडे नाही आहे. शासनाला वारंवार विनंती करतो की 61 पुरावाच्या 8 आम्हाला शिथिल करा. एक ग्रामसेवकामार्फत तुम्ही त्याचा पंचनामा करा. त्या कुटुंब वडार समाजाचा आहे का, वडार समाजाची एक 2 लोकांचा पंचनामा करा, त्यांची जबाब द्या आणि ग्रामसेवकाचा दाखला तुम्ही ग्राह्य मानवा, असे आम्ही शासनास वारंवार विनंती करत आहोत. उपजीविकेचं साधन संपलं आमचं, त्यामुळं हातोड म्हणजे खडी फोडणे संपले, खाली काय दगड फोडणे संपले, तर आम्हाला काहीतरी प्रशिक्षण देऊन, आमच्या महिलांना प्रशिक्षण देऊन काहीतरी रोजगाराचा वाटा आम्हाला निर्माण करून दिला पाहिजे. कारण ह्या समाजामध्ये काम करताना काही लोकांना असं आहे की बा प्रशिक्षणच नाही, त्यामुळे ते हमाली किंवा बिगारी ह्या कामाशिवाय काहीच करू शकत नाही. आम्हाला जर पंतप्रधान रोजगार योजनेतनं किंवा पंतप्रधानांच्या स्कीमांमधून काहीतरी आम्हाला रोजगार उपलब्ध करून, प्रशिक्षण उपलब्ध करून दिलं, तर आम्ही काहीतरी रोजगार काढू शकतो आणि महाराष्ट्रामध्ये असं काहीतरी मोठे उद्योग निर्माण करू शकतो. परंतु शासनाची आम्हाला भूमिका पाहिजे, की शासनानं आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आज शासनाचं आमच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि संविधानाचा जो अधिकार आहे तो आम्हाला मिळालेला नाही, आजपर्यंत मिळालेला नाही. पूर्वीपासून तुम्ही दगड फोडायचे काम मजूर म्हणूनच या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहात. दगड फोडायचे, परंतु आज आज हा व्यवसाय कशा अवस्थेत? दगड फोडायचंच पहिल्यापासून काम आहे. आम्ही धरणं बांधले, किल्ले बांधले, राजवाडे बांधले, मंदिरं बांधले, आमच्या समाजाने बांधले. आता समाजाला कुणी मग विचारलं पुरावा काय, तर वीर धरणं हे आमच्या आजोबांनी बांधले, माझ्या आजोबांनी बांधले. त्या वीर धरणावर आमच्या आजोबांच्या हाताखाली काम करणारे लोक असल्यामुळं वीर धरण हे पुरंदर तालुक्यात आहे आणि त्या तालुक्यात जे आमच्या समाजाची वस्ती आज आम्ही या ठिकाणी सासवडला स्थायिक झालो, ते आमचे आजोबा वीर धरण बांधायला तिथं आहे आणि ते आम्ही सासवडला स्थायिक झालो, हे उदाहरण आहे. तसंच बंधारे बांधल्या, मंदिर बांधले, विठ्ठल मंदिर बांधलं, गोकाकचं सूर्य मंदिर बांधलेलं आहे, हे आमच्याकडे इतिहास आहे. फक्त आमचा हा इतिहास पुसला गेला. काही गोष्टींनी किंवा काही लोकांनी जाणून बुजून हा इतिहास बाजूला ठेवला, दगडातच घाम करून काम करून दगडातच घाम घालून आम्ही हा समाज पुढे आलेला आहे. रायगडाचा इतिहास आहे. रायगडाचा जो हिरोजी इटाळकर आहे तो इटाळकर आहे, इंदुलकर नाही. काही समाज घटकांनी त्यांना इंदुलकर हे नाव दिलं, इंदुलकर कुठेच नाही, इटाळकर नाव आहे, ते इटकर इटाळकर आहे आणि ते वडार समाजाचे आहे. ते किल्ले बांधलेले आहेत. आज दगडाचं काम कुणी इंदुलकर माणूस समाज करू शकत नाही, दगडाचं काम हा वडार समाजच करू शकतो. आज मंदिर बांधले, किल्ले बांधले, काय बांधले, आज हिरोजी इटाळकर हे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना बांधकाम प्रमुख केलं होतं. बांधकाम प्रमुख म्हणजे त्यांनी अखे किल्ले त्यांनी बांधलेले आहेत. त्यांच्या हाताखाली माणसं असायची, दगडी व्हायला गाड्या असायच्या, दगड फोडायला लोकं असायची, दगड छेंडणी हातोड्यांनी ते दगड घडवायचे, कोपरे घडवायचे, त्याचे ही कलाकुसर करायची. हे वडार समाजच करू शकतो, इतर समाज कोणचा करू शकत नाही. बरं, ते आमचा पुरा आहे. आज सिंधुदुर्ग किल्ला हा हिरोजी इटाळकरांनी बांधलेला आहे, त्याचा इतिहास आहे. हिरोजी इटाळकरांना शिवाजी महाराजांनी पत्र लिहिले, तुम्हाला जे जे काय पाठवतोय ते तुम्ही माणसं राहून उतरून घ्या, कुठलंही दुय्यम दर्जाचं मटेरियल वापरू नका, असं शिवाजी महाराजांचं इतिहासामध्ये पत्र आहे. ते पत्र सुद्धा आम्ही आता प्राप्त केले. दुसरा, आज संभाजीराजांना अटक करून ज्यावेळेस मोगल चालले होते त्यावेळेस शिराळाच्या तिथे त्यांना अडवलं गेलं. अडवलं गेल्यानंतर त्या ठिकाणी हरबा वडार म्हणून आमचा कार्य म्हणजे सैनिक होता किंवा ही लढणारा होता, तिथल्या 5-6 लोकांनी संभाजीराजांना सोडवण्याकरता त्या सरदारावर हल्ला केला, मोगल सरदारावर. परंतु त्याला मिरजेकडनं येणारी कुमक त्याला मिळाली, त्यामुळे त्याची शक्ती तिथे वाढली आणि त्या ठिकाणी आमचा हरबा वडार हा तिथे शहीद झाला. हे इतिहासामध्ये आहे. हरबा वडाने महाराजांना वाचवण्याचा प्रयत्न केला, संभाजीराजांना वाचवण्याचा प्रयत्न केला, हल्ला केला, सक्सेसही झाला होता, यशस्वी झाला होता. परंतु मुसलमानांची ही फौज मिरजेवरनं त्यांच्याकडे मदतीला आली, त्यामुळे तो हल्ला तिथे अयशस्वी झाला आणि हरबा वडार आणि त्यांच्याबरोबरचे साथीदार त्या शिराळ्याच्या किल्ल्यात शहीद झाले. आजही त्या ठिकाणी त्याच्या पाऊल खुणा आहे. आता तुम्ही समाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरलेला. हो, तर महाराष्ट्रभर काही मराठी समाजाची माणसं अतिशय श्रीमंत झाली. हो, आणि काही अतिशय दारिद्र्य रेषेच्या खाली आहे. हो, पण हा जो मोठा भेदभाव तयार झालेला आहे, तर काय परिस्थिती नेमकी समाजाची महाराष्ट्रामध्ये?
महाराष्ट्राची समाजामध्ये महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे, जी श्रीमंत होत गेले ते अतिशय श्रीमंत होत गेले, त्यांना समाजाकडे बघण्याला वेळ नाही, समाजाकडे बघायला वेळ नाही. जे गरीब आहे ते अतिशय गरीब आहे. अगदी तुम्ही विदर्भ मराठवाड्यात जरी घ्या तरी त्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की तुम्हाला सकाळी तुम्हाला कष्ट केलं तर संध्याकाळी चूल पेटते. आज तुम्हाला दूध हा प्रकार तिथं माहीत नाही, कोरा चहा पिऊन जीवन जगते. सुनेरी साडी नेसली ती सासूच्या अंगाव साडी असते, सासूने नेसली ती सुनेच्या अंगाव साडी असते, जोड साडी असते. आज खरी वस्तुस्थिती आहे, खरी वस्तुस्थिती आहे. त्या ठिकाणी ती वस्तुस्थिती आहे. पडकी घरं आहेत, बुटकी घरं आहेत, त्या ठिकाणी सण हा सुद्धा प्रकार माहीत नाही. आज काय पश्चिम महाराष्ट्रात असेल, मुंबई सारख्या विभागात असेल, कोकणात असेल, समाज सारा चांगला आहे, परंतु विदर्भ मराठा खूप हलकी दारिद्र्याने पिसले, दारिद्र्याने पिसलेलं आहे. शिक्षण नाही, रोजगार नाही. कोणाच्या तरी तिथं मजुरी करायची, काहीतरी कोणाच्या वीटभट्टी मजुरी करायची, कोणाच्या शेतात मजुरी करायची आणि आपलं कुटुंब चालवायचं. आणि कुटुंबातला पोरगा एक 10वी 12वी शिकला की त्याला लगेच त्याला रोजंदारीवर लावायचं, कारण कुटुंबात पैसे नाही, किंवा मिठाला पिठाला पैसे नाही, त्यामुळे त्याला 10वी 12वी झाले की त्याला रोजगार आर्थिक उत्पन्नासाठी शिक्षण थांबवलं. शोकांतिक आहे. आता तुम्ही महाराष्ट्र शासनाने तुमच्या काय काय मागणं, केंद्र सरकारकडे काय नेमके मागणे? केंद्र सरकारकडे आमच्या मागण्या आहेत की बाबा आम्हाला ज्या संघराज्यामध्ये आम्हाला जे संविधान आहे ते संविधान सर्व समाजाला आहे बरोबर, तर त्या समाजाचं संविधान सगळ्यांना द्यावं. आम्हाला संविधानाचा पत्ताच नाही आमच्याकडे. आज 20 संघराज्यांपैकी 13 संघराज्यात आम्ही SC ST मध्ये आहोत हे उघड आहे. आणि ती तोच फॉर्म्युला इतर राज्यामध्ये वापरायला, तोच फॉर्म्युला इतर राज्यात वापरावा. 13 राज्यामध्ये आम्ही आहोत, 7 राज्यामध्ये आम्ही OBC मध्ये आहोत. मग 13 मध्ये आमचा समाज आहे, रोटीपिटीचे व्यवहार होतात, मग 7 राज्यामध्ये आम्हाला काय ही वागणूक मिळते? आमच्या सगळ्या काय परंपरा असतील, चालीरीती असतील, सगळे आदिवासी आहोत आम्ही. आमच्या महिलांना जंपर नव्हती, आत्ता जंपर घालायला लागला. आमची माणसं उंच दिप्पाड काळी किंवा कबीण अशी माणसं आहेत, दगडाला घाम फोडणारी माणसं, दगड फोडणारी माणसं आहेत. आदिवासी म्हणजे आम्ही शेत, म्हणजे आम्ही प्राणी जाळून खातो, मांस खातो. आमचे देवदेव सुद्धा आदिवासींप्रमाणे आहेत. या आदिवासींप्रमाणे आमचं सगळं काय असतं, फॅसिलिटी मिळत नाही आम्हाला. आदिवासीमध्ये आम्हाला प्रवेश द्या, आम्हाला ST मध्ये प्रवेश द्या, असे आम्ही केंद्राकडे मागणी करतोय, राज्याकडे मागणी करतोय. हे करत असताना आमच्या हाताचं काम रोजगार संपलेलं आहे, त्यामुळे आमची चूल बंद आहे. तर हे चूल बंद असताना आम्हाला छोट्या छोट्या उद्योगधंद्यात कुठेतरी छोटंफार आर्थिक गरजा किंवा आम्हाला कर्ज आम्हाला द्यावं. ह्याच्यामध्ये भटकई मुक्तांचा विषय येतो. भटकई मुक्तांना एकमेव महामंडळ आहे, वसंतराव नाईक महामंडळ. 82 साली स्थापन झालं ते, 87 साली स्थापन झाल्यानंतर त्या महामंडळाला काही विघ्नसंतोषी लोकांनी त्या महामंडळाच्या मार्फत कर्ज चांगली चालू होती शासनाची, केंद्र सरकारची कर्ज योजना चालू होत्या, परंतु काही एक महाभाग त्याच्यावर चेअरमन झाले, अध्यक्ष झाले, त्यांनी एक 50,000 रुपयाची कर्ज वाटली अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. आणि 50,000 कर्ज वाटताना सांगितले की बाबा हे तुम्हाला परत फेडायचं नाही. लोकांनी घेतली, ह्यांनी 50,000 ऐवजी 25,000 त्या कुटुंबाला दिले, 25,000 ह्यांनी जवळ ठेवले आणि ते महामंडळात डबगायला आले. त्या महामंडळाकडे एकही योजना चालू नाही. 5 लाख रुपयाची आता एक योजना चालू आहे, पण बँक 75%, महामंडळ 25%. महामंडळ म्हणते आम्ही परवानगी देतो तुम्हाला 25%, पण तू पैसे मिळणार नाहीत. बँकेचे 75% तुम्ही घ्या, बँकेचे व्याजाप्रमाणे करा. स्वर्णिमा म्हणून एक योजना आहे त्या महामंडळात, 1 लाख रुपये महिलेला मिळतात. त्या महिलेला 1 लाख रुपये दिल्यानंतर महामंडळ देतं त्याला 4% व्याज, परंतु तीही योजना आता सध्या बंद आहे. बीज भांडवल एक 25,000 योजना आहे त्या महामंडळात, ही 4% व्याजाने समाजाला मिळते, परंतु ती योजना बंद आहे. सगळ्या योजना बंद आहेत, ही कारण मी समाजाच्या ह्याच्यापर्यंत प्रयत्न केला, वरिष्ठ ह्याच्यापर्यंत प्रयत्न केला, तर वरनं सांगितलं होतं की वसुली नाही, वसुली नसल्यामुळं आम्ही महामंडळाला काही पैसे देऊ शकत नाही. पण वसुली करता मी महामंडळाच्या महासंचालकांना विचारलं, त्यांनी सांगितलं की जिल्ह्याला आम्हाला वसुलीला फक्त एक माणूस दिलेला आहे आणि तो माणूस सगळ्या जिल्ह्यामध्ये फिरू शकत नाही, कारण त्याला वाहन बी नाही. त्या वसुली अधिकाऱ्यांना मी विचारलं, ते वसुली अधिकारी म्हणले साहेब मला एक सांगा, माझ्याकडे 2-व्हीलर आहे आणि जिल्ह्यातली वसुली मी करायला गेलो तर कुठला तो समाज आहे, कुठं राहतो, यांचे पत्ते नाही, त्याचे कागदपत्र नाही, आम्ही वसुली काय करणार? अशी एक महामंडळाची अवस्था आहे, वसंतराव नाईक महामंडळ.
त्याच्या व्यतिरिक्त ह्या भटके मुक्त समाजात कुठलंच नाही आणि वडार समाजाला कुठलंच मान मिळलं नाही. त्यामुळे तरुणांच्या हाताला आपण कर्ज देतो म्हटलं तरी कर्ज मिळू शकत नाही. वडार समाजातला हा तरुण स्वतःची कॅपॅसिटी नाही की समाज आम्ही हे जामीन मागतोय, मला कोण जामीन होऊ शकत नाही आमच्या समाजातील तरुणांना. त्यामुळे आम्ही कर्ज नाही, हाताला रोजगार नाही, हळूहळू समाज हा व्यसनाधीनकडे चालला, झुकत चाललाय. आज 30-35 वय झालं की तो तरुण व्यसनाच्या आहारी जातो, व्यसनाच्या आहारावर 30-35 वयापर्यंत तो जगतो, तिथून पुढे तो मरतो. त्या माऊलीच्या गायात दोन पोरं टाकलेली असतात. आज ती माऊली काम करताना त्या दोन पोरांचं शिक्षण करते का पोटाची खळगी भरते, हे करत असताना त्या दोन पोरांचं शिक्षण जेमतेम होतं आणि तिने कुठेतरी मजुरी येऊ लागतात आणि ती माऊली आज आमच्या धुरभांडीचं कामं करतात. त्यामुळे समाजाचं हे सगळं दुखणं आम्हाला मिटवण्याकरता OCCI या माध्यमातून, वडार कम्युनिटी काउन्सिल ऑफ इंडिया या माध्यमातून आम्ही आता ही ज्योत पेटवलेली. पुरंदरमधनं असंख्य म्हणजे क्रांतिकारक झाले तशी पुरंदरमधनं आम्ही ही ज्योत पेटवलेली आहे. त्या ज्योतीचं नेतृत्व मी करतोय. आमचे अध्यक्ष महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, प्रदेशाध्यक्ष दीपकजी पवार सांगलीचे आहेत. आमच्या ह्या राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष आहेत शंकररावजी ओढ, हे दिल्लीचे आहेत. आणि कार्याध्यक्ष आहेत डॉक्टर रवीजी माखले, हे कर्नाटकचे आहेत. यांची साथ आमच्याबरोबर आहे. अरविंद लिंबावळे म्हणून साहेब आहेत, ते दिल्लीतले आहेत. या सगळ्यांच्या साथीने आम्ही महाराष्ट्रामध्ये गोडधोड चालू केली. पुरंदर तालुक्यामधनं जसं ज्योत क्रांतीची ज्योत पेटली, उमाजी नायकांनी पहिला उठाव इंग्रजांच्या विरोधात तो पुरंदरमधनं केला, तसा पहिला उठाव आम्ही वडार समाजाकरता या पुरंदरमधनं चालू केलेला आहे, सुरुवात केलेली आहे. या निमित्ताने आज हनुमान जयंती आहे. आमचा हा समाज हनुमंताला मानणार आहे. आम्ही त्यांच्या वंशातले आहोत हे आम्ही मानतो की आम्ही बजरंगाच्या वंशातले आहोत. आज हनुमान जयंतीच्या दिवशी आज मी समाजाला सांगतो की हनुमानाला मी प्रार्थना करतो की हा कोविड, हा कोरोना विषाणू लवकरात लवकर ह्या देशातून निघून जावा, अशी सर्व समाजाच्या वतीनं मी बजरंगाला आवाहन करतो, प्रार्थना करतो, साकडे घालतो. जय बजरंग. धन्यवाद. वडार समाजाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि केंद्र आणि राज्य सरकारनं आदिवासींच्या सवलती वडार समाजाला देणं आवश्यक आहे. समाजावर अन्याय होतोय. कोरोनाचा प्रादुर्भाव किंवा कोरोनाने जे लॉकडाऊन केलेलं आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं आमचा रस्त्यावर असणारा समाज आज दैनंदिन जेवण करण्यासाठी, जेवणाच्या जीवनावश्यक वस्तूंसाठी देखील आज तो हातपाय पसरायला लागतात, महागायला लागतंय, तो त्या दुरापास्त झालेला आहे त्या वस्तूला. अशा प्रकारे समाजावर फार मोठा अन्याय झाल्याचं मत या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केलेलं आहे. धन्यवाद.